ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हिवरखेड येथे संत गाडगेबाबांना अभिवादन, संत गाडगेबाबा सेवा समितीकडून साडी चोळी ब्लँकेटचं वाटप। हिवरखेड येथील गाडगेनगर मध्ये वैराग्य मूर्ती गाडगेबाबा मंदिर येथे गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त संत गाडगेबाबा सेवा समितीकडून अभिवादन करण्यात आलं। यावेळी संत गाडगेबाबा सेवा समितीकडून गाडगेबाबांच्या दशसूत्रीला अभिप्रेत असलेल्या समाजातील वंचित निरामिश्रितांना कपडे व साडी चोळी ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं। यावेळी उमेश तिडके गुरुजी, दीपक पोके गुरुजी यांनी बाबांच्या कार्याची माहिती सांगितली। नंतर मान्यवरांच्या हस्ते साडी चोळी वाटप करण्यात आली। समितीचे जयेश बोहरा, किरण सेदाने, प्रवीण एऊल, पांडुरंग अस्वार, व्यसन मुक्तीचे रमेश माहोकार, सौ प्रतिभाताई एऊल, सौ अस्वार ताई, रवि मानकर हजर होते। चंडिका चौकात संत गाडगेबाबा सेवा समितीकडून ब्लँकेट वाटप करण्यात आलं। यावेळी अनिल कराळे, बाळासाहेब भोपळे, शांताराम कवळकर, राजू खान, लक्ष्मण पोके, सतीश राऊत, उत्कर्ष अमोल नेरकर यांची उपस्थिती लाभली। यावेळी मान्यवरांनी गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे महत्व पटवून दिले व नंतर पुष्पांजली वाहून महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घेतला। यावेळी संत गाडगेबाबा सेवा समिती हिवरखेड, डेबूजी ब्रिगेड व गाडगेबाबांचे अनुयायांनी उपस्थित राहून गाडगेबाबांच्या 64व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आलं। महानकर न्यूज साठी हिवरखेडहून संजय भटकर।